उद्योग धंदा कसा काय या एनसीसीएच्या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सारिकाजी. सारिकाजी, आपलं खूप खूप स्वागत आहे एनसीसी मेंबर्स लॉन्जमध्ये. या मालिकेचा उद्देश आहे की लघु मध्यम उद्योजक जे आहेत ते काय करतात नेमकं, त्यांचा उद्योगधंदा कसा काय हे इतर लघु मध्यम उद्योजकांपर्यंत पोहोचवणे. त्यामुळे आपण सहसा मराठी किंवा हिंदीत बोलतो, थोडंफार इंग्रजी असेल तरी हरकत नाही. सर्वप्रथम आपला उद्योग नेमका काय आहे आणि आपण काय करता याविषयी थोडक्यात सांगितलं तर खूप बरं होईल. तर एक तर पहिल्यांदा मला आज बोलवलं आणि आमच्या कंपनी कंपनीबद्दल बोलायची संधी दिली. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि कंपनीबद्दल, सो आमचं जे आय सी ग्रुप आहे, दॅट्स अ 50-year-old कंपनी. लास्ट इयर आमचं वी सेलिब्रेटेड आर गोल्डन जुबली. आणि थँक्यू सो मच सर. इट्स आय सी ए टूल्स आमचं, दॅट्स द पेरेंट कंपनी. ती आहे पिंपरीमध्ये आणि 30 वर्षापूर्वी केडगावला, विच इज जस्ट दौंडच्या अलीकडे, आमची दुसरी कंपनी ए पी टी न्यूमॅटिक्स ती चालू झाली. आणि आय सी डिस्टलो दॅट मॅन्युफॅक्चर्स विंचेस, तर असे आमचे 3 कंपनीज आहे. ऑल हॅव 3 डिफरंट प्रोडक्ट्स. आय सी ए टूल्स मॅन्युफॅक्चर्स न्यूमॅटिक फास्टनिंग टूल्स. ए पी टी न्यू मॅन्युफॅक्चर्स न्यूमॅटिक सँडर्स अँड ग्राइंडर्स. आणि आय सी डी मॅन्युफॅक्चर्स न्यूमॅटिक विंचेस. आणि हे सर्व जे आहेत हे कुठल्या इंडस्ट्रीमध्ये उपयोगी पडतात हे जे उत्पादन आहेत ती? सो मेनली ॲक्च्युली वाईड रेंज ऑफ इंडस्ट्रीज. ते फास्टनिंग टूल्स म्हटलं तर एनी इंडस्ट्री विच नीड्स मशीन्स टू बी जॉईंट असेंबल्ड. ओके. सो मेन आमचं जे आहे, ऑफकोर्स मेन बिझनेस इज विथ ऑटोमोटिव्ह, ऑटो कंपोनंट्स, ऑटोमोटिव्ह, ऑल द OEMs, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, देन आपलं व्हाईट गुड्स इंडस्ट्री, रेल्वे इंडस्ट्री, सो एव्हरीवेअर, शिप बिल्डिंग इंडस्ट्री. मला एक सांगाल, आमची जी मालिका आहे तिचं नावच आहे उद्योगधंदा कसा काय, त्यामुळे मला हे विचारायला लागेल की उद्योगधंदा कसा काय, कसं चालू आहे, मागच्या 1-2 वर्षात कसा झाला, पुढल्या 1-2 वर्षात कसा होतोय, काय अपेक्षा आहे? तर लास्ट 3 इयर्स ऍक्च्युली कोविडच्या आधीच 18-19 वॉज अ व्हेरी गुड इयर तेव्हा ऑटोमोटिव्ह करता. 19-20 ऑलरेडी थोडस देर वॉज अ लिटल बिट ऑफ अ, सो अ लिटल बिट ऑफ अ, यु नो आय वुड से प्लॅटो हॅड स्टार्टेड कमिंग इन तेव्हा. आणि मग सडनली कोविड हॅपन्ड आणि ते सगळ्या एव्हरीबडी गॉट अफेक्टेड. पण आय थिंक विथ अ गव्हर्नमेंट पुश इन व्हेरियस फॅक्टर्स, म्हणजे एक तर कोविड लाईन आम्हाला क्रेडिट मिळालं, इमर्जन्सी क्रेडिट लाईन, दॅट डेफिनेटली म्हणजे खूप मदत झाली त्याची, प्रश्नच नाही. आणि आय थिंक द ईव्हीचं जे पुश गव्हर्नमेंटनी जे पुश केलं आणि करतात आहे विथ सो मेनी सबसिडीज अँड इन्सेंटिव्ह, आय थिंक त्याचा डेफिनेटली इफेक्ट झाला, फायदा झाला या गव्हर्नमेंट पॉलिसीचा, फायदा झालेला डेफिनेटली. सो आय थिंक त्याच्यामुळे आय वुड से दॅट वी did fine. Achha, and okay. last year of course I think we've really we've grown by about almost 20% last year. And so that's and we are looking varshasathi ti growth tumhala thodi shi changlis disteye 20% peksha thodi shi kami disteye ki sadharanta tyach range madhe ashi disteye. No, in fact we are expecting that we should be growing at least 20% every year. Chan, so chan. We've got current government ni evda there's so much of Make in India projects. एव्हिएशन मध्ये, डिफेन्स मध्ये सो मच वर्क, इवन इन रेल्वेज दे आर मेकिंग सो मेनी चेंजेस, लुकिंग ऍट सो मेनी फ्युचर, यु नो इमर्जिंग ट्रेंड्स बघितलं तर. सो त्याच्याकरता जे एक व्हॉट वी आर गोइंग टू रिक्वायर, द टेक्नॉलॉजी दॅट इज गोइंग टू बी रिक्वायर्ड, वेदर इट्स इन फास्टनिंग टेक्नॉलॉजी, वेदर इट्स इन सर्फेस फिनिशिंग प्रोडक्ट्स, सो व्हॉट वी आर गेट टोटली गिअरिंग अप फॉर दॅट. छान, खूप छान. हे समजायला हवं की भारताची जेव्हा ग्रोथ 6.5-7% ही जगभरातल्या इतर देशांच्या तुलनेत आपण पाहतो, तेव्हा तीच ग्रोथ ही मेजर इकॉनॉमीज मध्ये सर्वात जास्त आहे असं दिसतं. आपली अपेक्षा आहे भारताची 8-10-11% वाढावं. हे का शक्य आहे? हे शक्य आहे अशा लघु मध्यम उद्योजकांमुळं ज्यांची ग्रोथ ही 10%पेक्षा खूप जास्त, म्हणजे 20-30% अशी यांना अपेक्षा असते. त्यामुळंच भारताची ग्रोथ ही 8-10% ही आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर त्याचं लघु मध्यम उद्योजकांचं काय कंट्रीब्युशन आहे हे यातनच आपल्याला दिसून येतं.
मला आणखी एक विचारायचंय की आपण सांगितलं आपला जो उद्योग आहे तो ऑटो आणि ऑटो कॉम्पोनंट तर आहेच, पण इतरही क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. भारतामध्ये तर भरपूर आपले कस्टमर असतीलच, पण भारताच्या बाहेरही आपली काही निर्यात होते का? तर एक्सपोर्ट्स आमचं जे आहे ते आता सध्या इट इज अबाउट 20% ऑफ आर टोटल प्रोडक्शन. तर लास्ट 12 to 15 इयर्स वी हॅव बीन एक्सपोर्टिंग. आम्ही बांगलादेशला एक्सपोर्ट करतोय, आम्ही दुबईला एक्सपोर्ट करतोय, कुवेतला एक्सपोर्ट करतोय. तर एक्सपोर्टसाठी नेमकं काय केलं जेणेकरून तुम्हाला एक्सपोर्ट करणं सोपं वाटलं? काय करायला लागतं? इतर बरेच श्रोते आहेत त्यांना समजायला नक्कीच आवडेल की एखादी कंपनी ज्याचं टर्नओव्हर 5 to 50 crore अशी रेंज आहे, त्यांनी नेमकं काय करायला हवं जेणेकरून एक्सपोर्ट करणं त्यांनाही जमेल? तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये द चॅलेंज फॉर अस एक्सपोर्टसाठी, अँड दॅट इज वाय वी आम्ही खूप हळूहळू म्हणजे एकदम वी आर नॉट लुकिंग ॲट यु नो की सडनली होणार. कारण द सर्व्हिस, आमचं यू एस पी आहे इज आर सर्व्हिस बॅकअप. ऑल ओव्हर इंडिया वी हॅव सर्व्हिस सेल्स अँड सर्व्हिस ऑफिसेस. बरोबर. आणि त्याच्याकरता इम्पॉर्टंट आम्हाला जे होतं की टू फाईंड डीलर्स. बरोबर. सो वेअर वी कुड सप्लाय द टूल्स, थ्रू होम वी कुड सप्लाय. सो दॅट इज निर्यात नाही करायचं, निर्यात केल्यानंतर वी हॅव टू हॅव कॉम्पोनंटला सर्व्हिस देणारी लोक सुद्धा तिथे असायला पाहिजे. सो ते खूप महत्वाचं आहे, स्पेशली आमच्या फास्टनिंग टूल्स इंडस्ट्री करता. मग आता त्यावरती तुमचा फोकस आहे सध्या? त्या त्याच्यामध्ये फोकस आहे. आपण हे सुद्धा पाहतो की आपण निर्यातीविषयी बोललो, आता आपण एम्प्लॉईज विषयी बोलूयात. साधारणतः किती लोक आहेत कंपनीमध्ये? 5 to 50, 50 to 100 असे कधी? अबाउट 100 to 150, अबाउट 125. पुढल्या वर्षभरामध्ये त्यामध्ये काही ग्रोथ एक्सपेक्टेड आहे का? जास्त लोक येतील किंवा कमी लागतील असं? डेफिनेटली लोक तर आम्हाला पाहिजे. वी नीड स्किल्ड पीपल. आणखी जास्त लागतील डेफिनेटली, कारण फॉर दिस काइंड ऑफ ग्रोथ अँड स्पेशली स्किल्ड म्हणजे सीएनसी ऑपरेटर्स. तुमची ग्रोथ असेल, एक्सपेक्टेड असेल, तर किमान 10-15% ही लोकही वाढतीलच. लोकांमध्ये ग्रोथ एक्सपेक्टेड असेल 10-15% नाही पण 10%. कारण हो, कारण ऑल्सो प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे, नवीन मशीन झालेलं आहे, पण नक्की ते पण चालवायला माणसं तर पाहिजेच. आपण बोललात स्किल विषयी किंवा कौशल्याविषयी, अशी कुठली स्किल्स किंवा कौशल्य आहेत जी आपल्याला हवी आहेत? यू वॉन्ट इट बट यू डोंट हॅव इट. सो एक तर मोठं चॅलेंज दॅट वी बीन फेसिंग इज स्किल्ड पीपल लाईक VMC CNC ऑपरेटर्स. मग ITI मधनं फ्रेशर्स आम्ही घेतो की वी फाइंड की त्यांना स्किल्स नसतात. ITI मध्ये लोक येतात हो फ्रेशर्सला, म्हणजे लिटरली स्टेप 1 पासून चालू करायला लागतात. आम्हाला ग्राइंडर्स मिळत नाही. सो लॉट ऑफ दीज एक्सपर्ट जे ऑपरेटर्स आहे, अजिबातच म्हणजे असं पण नाही की इंटरव्ह्यूला येतात आहे. सो वी आर रिअली स्ट्रगलिंग विथ अँड स्पेशली दौंडच्या एरियामध्ये. पिंपरीला तरी आम्हाला मिळून जातात पण दौंडमध्ये नाही. हो, एका बाजूने आपण म्हणतो आपल्या देशामध्ये बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे उद्योजक आहेत जे नोकऱ्या देऊ इच्छित आहेत पण अशी लोक उपलब्ध नाही आहेत. अशा या चर्चासत्रात जर आपण समजून घेतलं की कुठल्या प्रकारचे कौशल्य किंवा स्किल्स हवे आहेत आणि त्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर नोकऱ्या किंवा रोजगार हे उपलब्ध आहेत हे समजून घ्यायला हवं. तर आय थिंक ITI मध्ये तरी टर्नर्स मिळून जातात. बरोबर. पण मिलर्स, मिलिंग मशीन ऑपरेट करणारे, मग आपले ग्राइंडर्स, ग्राइंडर्स ऑपरेट करणारे, देन फिटर्स, दीज आर द एरियाज. हो ठीक आहे, समजू शकतो. आणि देन CNC VMC ऑपरेटर्स, कारण आता सगळ्यांकडे CNC VMC मशीन, VMC या मशीन झालेले आहे. सो दोज ऑपरेटर्स. आणि हे सर्व स्किल्स डेव्हलप करण्यासाठी जर तुम्हाला कुठं आवश्यकता वाटली तर मराठा चेंबरतर्फे सुद्धा बरेच कोर्सेस हे डेव्हलप केलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच मराठा चेंबरमध्ये जे माझे सहकारी आहेत त्यांनाही त्यांच्याशी संपर्क साधू शकाल. मला हे विचारायचं आहे की लघुमध्यम उद्योग म्हणला की बऱ्याच अडचणींना सामोरे जात 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 आपली वाढ करत असतो, तर अडचणींविषयी जर बोलायचं म्हणलं तर क्रेडिट, डिलेड पेमेंट किंवा फिनान्सिंग ऑन अन ॲव्हरेज, यामध्ये सध्या अडचणी कमी झाल्यात, वाढण्यात की आहेत तशाच आहेत? नाही, आय थिंक क्रेडिट आणि पेमेंट्समध्ये तर डेफिनेटली सिन्स GST केम त्याच्यामध्ये डेफिनेटली खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे फॉर पेमेंट्स. आणि क्रेडिट, आय थिंक गव्हर्नमेंटने जे आपल्याला क्रेडिट लाईन दिली होती त्याच्यानी इमर्जन्सी क्रेडिट लाईन, आय थिंक दॅट वॉज रिअली हेल्प्ड कंपनीज टू स्टे अफ्लोट. कारण दॅट वॉज अ टफ टाईम, तेव्हा इट वॉज डिफिकल्ट.
सो आय थिंक ते चॅलेंजेस जरा कमी आहे, कमी झालेले आहे. मागे काही आठवड्यांपूर्वी जेव्हा निर्मला सीतारामन जी आपल्या फायनान्स मिनिस्टर आल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगितलं, आपले खूप खूप आभार, इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीमचा आमच्या बऱ्याच सभासदांना खूप चांगला फायदा झालाय म्हणून. हे आपल्याकडनं ऐकून नक्कीच बरं वाटलं. सरकारने कुठली एखादी पॉलिसी चांगली केली की त्याचं समर्थन करणे तितकंच आवश्यक आहे जितकं की एखादी पॉलिसी नाही हे त्यांना सांगणं. याशिवाय कुठल्या अडचणी तुम्हाला वाटतात ज्या आहेत ज्यावरती सरकारनी किंवा उद्योग संस्थांनी किंवा इतरांनी लक्ष द्यायला हवं? एक तर लाईक आय टोल्ड यू स्किल, स्किल हा मोठा मुद्दा आहे. स्किल आणि सेकंडली याच्यामध्ये ऑल्सो आय फाईंड म्हणजे एक चॅलेंज, बिग चॅलेंज, पण आय रिअली डोंट नो की गव्हर्नमेंटनी म्हणजे कसं किंवा एम सी सी आय थ्रू कसं ते हे सॉल्व्ह होणार, बट इज की एव्हरी कंपनी सगळे आता ऑटोमेशन, ऑटोमेशन इंडस्ट्री फॉर इज द फ्युचर. आणि आम्हाला मिळतात असं नाही की इंजिनियर्स मिळत नाही, फ्रेशर्स घेतो आम्ही, मेकॅट्रॉनिक्सचे इंजिनियर्स घेतो आणि विदिन 3 मंथ्स अँड 4 मंथ्स की आम्हाला वी फाईंड की दे आर ऍब्झॉर्ब्ड बाय द आय टी इंडस्ट्री. आणि सॅलरीजमध्ये एवढा फरक आहे कारण आय टी इज एक वेगळ्या बबलमध्ये. सो दॅट इज आय थिंक सगळेच एम एस एम ईज फेस करतात आहे, हे एक चॅलेंज. सेकंडली, सेकंड चॅलेंज आय थिंक इज एनर्जी कॉस्ट, फ्युल कॉस्ट, लॉजिस्टिक्स, स्पेशली आमच्या जे दौंडमध्ये जे केडगावमध्ये जी फॅक्टरी आहे तिकडे वी फाईंड की लोकांना तिकडे कुरिअर लोकांना तिकडे डिलिव्हरी द्यायची नाही आहे. दे विल डिलिव्हर इन हडपसर आणि आम्हाला म्हणणार की तुम्ही तिकडनं पिकअप करा, एनर्जी कॉस्ट त्यांना, एनर्जी त्यांना परवडत नाही. सो हे नक्की एक आम्ही एम सी सी आय तर्फे सरकारकडं हे निवेदन करतो नेहमीच आणि करत राहू की मोठे उद्योग जसं सोलार आपला प्लांट उभा करून आपली एनर्जी कॉस्ट रिड्यूस करतात, तसंच लघु मध्यम उद्योगांना जर त्यांनी परवानगी दिली, 40-50 उद्योजक एकत्र येऊन त्यांनी आपला सोलार प्लांट बनवायचा आणि त्यांना ओपन ऍक्सेस द्यायचा जेणेकरून त्यांची एनर्जी कॉस्ट कमी होईल, तर खूप बरं होईल. आम्ही हे परस्यू करत राहू, बघूयात त्याला कधी यश येतं आणि कुठपर्यंत. तर हे आपण पाहिलात की सारिकाजींचा जो उद्योग आहे तो उद्योग मागच्या 5 दशकांपासून आहे, त्या उद्योगात तंत्रज्ञानामुळे काय बदल होत आहेत, त्या उद्योगामध्ये निर्यात क्षेत्राकडे कसं पाहिलं जात आहे, या उद्योगामध्ये स्किल्स किंवा कौशल्य हे आणखी कसे आवश्यक आहेत, त्यामुळं आणखी लोकांना अशा उद्योगांमध्ये कशी संधी आहे रोजगाराची, आणि असे उद्योग हे सरासरी 10%पेक्षा जास्त वाढत आहेत, त्यामुळंच आपल्या भारताची जी वाढ आहे, जी डी पीचा जो दर आहे किंवा आपल्या भारताची जी वाढ आहे, ग्रोथ आहे, त्यामध्ये हे बळ मिळतं. यामुळं सारिकाजी आपण आणि आपल्यासारखे उद्योजक यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. आपण आज इथं आलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.